नमस्कार, सिद्धी टेलर्समध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी हा ब्लाऊज पीस मी पहिलेच कट करून घेतलेला आहे आणि या ब्लाऊज पीसाला हे अस्तर कट करून घेतलेलं आहे. पहिले आपण अस्तरवरती गळा टाकून घेणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला ब्लाऊजची मापे सांगते. सगळ्यात पहिले मी पूर्ण उंची घेतलेली आहे 13.5. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14.5 इंच उंची घेतलेली आहे. नंतर मी शोल्डर हे 7 इंचांचं घेतलेलं आहे, कारण आपल्याला बोटनेकचा गळा करायचा आहे, त्यामुळे मी शोल्डर 1 इंचानं वाढवलेला आहे. या पॉईंटवर मी मुंड्याचा भाग टाकलेला आहे, तर मुंडा हा मी 5.5 इंचांचा घेतलेला आहे. इथं मी छातीचा 14 प्लस 2 इंच फिटिंगसाठी असं मी माप घेतलेलं आहे. छाती आपली 38 इंच साईज आहे, त्यानुसार 9.5चा 14 घेतलेला आहे मी. आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस केलेला आहे. असं सगळं मिळून मी 11.5 इंच माप घेतलेलं आहे. इथं मी कमरेचा 14 भाग 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये 3 इंच प्लस केलेला आहे. 3 इंच कशासाठी, तर 2 इंच फिटिंगसाठी आणि 1 इंच हे मागच्या टकसाठी. असा हा मी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला अस्तरला ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा आहे, नंतर आपण याच्यावरती गळा टाकणार आहोत. हे मी असं ब्लाऊज पीसला अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूनेही आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. आता आपण ब्लाऊजवरती गळ्याची मापे टाकणार आहोत. तर मी 3.5 इंच गळ्याची रुंदी ठेवणार आहे. या पॉईंटपासून खाली ही 3.5 इंचच गळ्याची रुंदी ठेवणार आहे. जास्त रुंदी ठेवली की गळा शोल्डरपासून खाली उतरतो, त्यासाठी मी 38 इंच साईजसाठी 3.5 इंचच रुंदी ठेवणार आहे. आता या पॉईंटवरून खाली आपल्याला 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. इथून खाली आपल्याला 6 इंचावरती गळा मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे वरून आपला किती इंचाचा येईल, तर 11 इंचाचा गळा आहे. इथं आपल्याला 3 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि इथं 3 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. हे आपली गळ्याची मापं टाकून झालेली आहेत. हा जो स्क्वेअर आहे हा आपण कॅनव्हासवरती माप टाकून कट करून घेणार आहोत, नंतर आपण इथं जोडणार आहोत. फक्त वरचा गळा आहे तो आपण कट करून घेऊया. हा मी कॅनव्हास घेतलेला आहे. या कॅनव्हासवरती आपण गळ्याचं माप टाकणार आहोत. वरती आपल्याला 1 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. इथून खाली 6 इंच घ्यायचं आहे. हा जो मधला स्क्वेअर आहे हा 6 इंचच आहे, म्हणून आपण इथंही 6 इंचच घेणार आहोत. 3 इंच रुंदी, वरतीही 3 इंचाचीच रुंदी ठेवायची आहे. साईडला आपल्याला 1 इंचाचं अंतर ठेवून कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. आता आपण मधला हा जो स्क्वेअर आहे तो कट करून घेऊया. हा आपला गळा असा कट करून झालेला आहे. हे मी अस्तरवरती ठेवून प्रेस करून घेणार आहे, नंतर आपल्याला ब्लाऊज पीस लायला जोडून घ्यायचं आहे. कॅनव्हास मी अस्तरवर ठेवून प्रेस करून जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला बाजूने अशी शिलाई मारून पूर्ण गळा तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने मध्य काढून घ्यायचा आहे. हा जो गळा आहे तो आपल्याला इथं जोडायचा आहे. व्यवस्थित मध्य जुळतोय का ते आपल्याला दोन्ही बाजूने बघून घ्यायचं आहे. इथं आपल्याला 1.5 इंचांचं अंतर ठेवून गळा जोडून घ्यायचा आहे. तर आपल्याला कॅनव्हासवर बघायचं आहे 1.5 इंचांचं अंतर आणि नंतर मग आपण हा गळा जोडणार आहोत. तर या पॉईंटवरून आपल्याला पूर्ण अशी शिलाई मारून गळा जोडून घ्यायचा आहे. ही मी 4 बाजूने अशी शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला 1/2 इंचाचा गॅप ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे.
हा असा झालेला आहे गळा कट करून. आता आपल्याला हे जे कोने आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतल्या बाजूला जेव्हा गळा फोल्ड केला जातो त्यावेळी तो फिनिशिंग मध्ये व्यवस्थित बसतो. आता ही वरची बाजू आहे ती आपल्याला आतल्या बाजूला व्यवस्थित अशी ढकलून वरून हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. कॅनव्हासचा कपडा आतल्या बाजूला घालून मी त्याच्यावरती वरून प्रेस करून घेतलेला आहे. चारी बाजूने शिलाई मारून आपल्याला घ्यायची आहे. चारी बाजूने शिलाई मारून घेतल्यानंतर गळा हा आपला असा दिसत आहे. वरचा गळा जो आपण बोटने चौकोनी कापून घेतलेला आहे त्याला आपल्याला गोट करून घ्यायचा आहे. त्यासाठी या पट्ट्या जोडून आपण गोट करून घेणार आहोत. मी असा हा बारीक एकदम गोट करून घेतलेला आहे. आता आपण हा मागचा भाग बाजूला ठेवूया. मी हा साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे. त्या कपड्याचं मी हे असे 2x2 स्क्वेअर कट करून घेतलेले आहे. हा जो स्क्वेअर आहे त्याला आपल्याला अशी घडी घालायची आहे आणि इथून शिलाई मारून असे सगळे स्क्वेअर आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहेत. या मी अशा पाकळ्या 3-3 तयार करून घेतलेल्या आहेत. हे असे 4 भाग तयार केलेले आहेत. हे आपल्याला गळ्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. ही जी एक पाकळी आहे ती आपल्याला या कोपऱ्यामध्ये अशी व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये बसवून घ्यायची आहे. असं हे आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचं आहे. या अशा मी पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत गळ्याला. एकदम व्यवस्थित असा गळा तयार झालेला आहे. आता मागच्या भागाला आपण टक्स मारून कमरपट्टी जोडून घेणार आहोत. हा आपला ब्लाऊजचा गळा शिवून तयार झालेला आहे. मी कमरपट्टी जोडून घेतलेली आहे. नंतर आपण हात शिलाई करून घेणार आहोत आणि कॅनव्हास आहे जो गळ्याचा त्यालाही आपण हात शिलाई करून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.